सबस्क्राइब करा महानुभाव हो प्रतिति पर्यंत चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण तीन चरित्र पाहणार आहोत उद्धव देवा अप्रोक्ष विदुर उद्धव देवा भेटी श्री कृष्ण पूर त्यागो श्री महाराजांनी कसा त्यांच्या शरीराचा त्याग केला असे तीन चरित्र आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत यामध्ये जे चरित्र आहे विदूर आणि उद्धव देवाच्या भेटीचं यामध्ये आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि उद्धव देव श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेल्यानंतर पण जिवंत कसे राहिले श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना दूर पाठवलं काहीतरी कामानिमित्त श्रीकृष्ण महाराजांच्या असं निधन आता पुन्हा कधी उद्धव देवांचे आणि श्रीकृष्ण महाराजांची भेट होणार नव्हती परंतु नियम असा आहे की भक्त कधीही परमेश्वरापासून दूर राहू शकत नाही जो प्रेम संचारी भक्त आहे उद्धव देव तर चहुकळकीचे प्रेमी होते तर मग हे कसं शक्य झालं श्रीकृष्ण महाराजांपासून दूर राहून पण उद्धव देव जिवंत कसे राहिले हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या तिन्ही चरित्राचा सार समजेल आणि व्यवस्थित या तिन्ही चरित्रामधून जे काही ज्ञान आहे ते तुम्हाला प्राप्त होईल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचं ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी दोन प्रश्न विचारले होते लाडूच्या प्रसंगी महादेशांनी जो आज्ञाभंग केलेला आहे या प्रसंगावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कोणाची गोष्ट सांगितली आणि दुसरा प्रश्न होता द्वापारलीळा लीळा क्रमांक चौतीस विश्वरूप उपदेशे अर्जुना पुनःस्मरण ह्या चरित्रामधून आपल्याला अर्जुनाकडून कोणता गुण शिकायला मिळतो हा दुसरा प्रश्न होता तर या दोन्ही प्रश्नाचे बरोबर उत्तर काय आहेत हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे लगेच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी जे दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करत असतो ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत आणि दररोज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल तुमच्या मोबाईलवर मला बरेच जणांचे कॉल येतात ते म्हणतात की तुमच्या ग्रुपला मला ऍड करा वास्तविक पाहता महानुभाव प्रतितीपंथ हे जे आपलं चॅनल आहे या महानुभाव प्रतितीपंथ या नावाने कोणत्याही प्रकारचा ग्रुप नाही आणि त्यामुळे ऍड करण्याचा प्रश्न येत नाही तर तुम्हाला सरळ सरळ जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करावं लागणार आहे त्यामध्ये बेल बटन दाबायचं आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करायचं म्हणजे तुम्हाला सर्व या चॅनलचे व्हिडिओ दररोज मिळत राहतील जे मी व्हिडिओ अपलोड करत असतो आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र या ग्रंथातील द्वापार ली श्रीकृष्ण चरित्र या भागातील लीळा क्रमांक छत्तीस उद्धव देवापरोक्ष श्री कृष्ण महाराज उद्धव देवांना अप्रोक्ष देतात म्हणजे काय आहे नेमका अप्रोक्ष समोर येणार आहे एक उदी महादा गोसावी आते पुले एके दिवशी महादायसा स्वामींना विचारतात जी जी उद्धव देव प्रेमीये महादायसा म्हणतात जी जी उद्धव देव तर उत्तम दर्जाचे प्रेमीय होते चौकळकेचा प्रेम संचार केलेला होता त्यांच्या ठिकाणी ते श्रीकृष्ण चक्रवर्तीचा वियोगी कैसे वाचले आणि असा उत्तम दर्जाचा भक्त जो चौकळकेचा प्रेमी आहे असा तो उद्धव भक्त तो भक्त श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांच्या वियोगामध्ये कसे वाचले बरं सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई मग उद्धव देवापक्ष म्हणून बाई तुमचं म्हणणं बरोबर आहे जो प्रेम संचारी भक्त आहे उद्धव देवासारखा कुंतीसारखा महादोबा भक्ता सारखा असे भक्त परमेश्वराच्या वियोगामध्ये कधीच जिवंत राहू शकत नाहीत लगेच ते देहत्याग करतात परंतु उद्धव देव कशामुळे जिवंत होते तर श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवा अपरोक्ष संचरिले म्हणजे उद्धव देवांना अपरोक्ष विद्येचा संचार केला होता म्हणून वाचले आणि म्हणून वाचले तर हे विद्या म्हणजे काय आणि अप्रोक्ष आणि अप्रोक्ष विद्येचा संचार केला म्हणजे नेमकं झालं तरी काय की उद्धव देव जिवंत राहिले तेने ते श्रीकृष्ण चक्रवर्ती ते देखतची असती काय झालं त्या विद्येमुळे त्या अपरोक्षामुळे त्या अपरोक्षामुळे एक कार्य असं झालं की उद्धव देवांना सदोदित श्रीकृष्ण महाराज समोर दिसतच असायचे उद्धव देवांना कधी वाटलंच नाही की मी श्रीकृष्ण महाराजांपासून दूर गेलो आणि म्हणून उद्धव देव जिवंत राहिले कारण सदोदित श्रीकृष्ण महाराज त्यांच्या नजरेसमोरच असायचे त्यांच्या सोबतच असायचे आणि म्हणून उद्धव देव जिवंत होते प्रेमीय भक्त होते, होते। तरी पण ते जिवंत होते आणि त्यामागे काहीतरी हेत होता काय हेत होता बर आपण कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना काय म्हणतात उद्धवा आता विदूर तुमच्या सांभाळी आता विदुर तुम्हा लागे हो असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात उद्धव देवांना की माझा जो भक्त विदुर आहे हा विदुर तुम्हा लागे हो म्हणजे आम्ही तुमच्या सांभाळी केलेला आहे त्याची व्यवस्थित विचारपूस करा त्याला भेटा त्याची समजूत घाला अशी आज्ञा श्रीकृष्ण भगवंतांनी केलेली आहे आणि हे काम उद्धव देवांना करायचं होतं बरंच काही समोर येणारच आहे काय काय काम होतं मागे उरलेलं तर हे सर्व काम करायचे होते उद्धव देवांना आणि म्हणून उद्धव देव हे मागे राहिलेले होते श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेल्यानंतर पण द्वापार लीळा लीळा क्रमांक सदोतीस विदुर उद्धव देवा भेटी विदुर आणि उद्धव देव या दोघांची पण भेट झालेली आहे सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीनं बिजे केली यावरी उद्धव देव वृंदावनासी आले श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले पुरत्याग केला आणि मग उद्धव देव वृंदावनाकडे आलेले आहेत जेव्हा दोन चांगले माणसं एकत्रित येतात भेटतात तेव्हा काय होते नेमकं ते तुम्हाला समजणार आहे या चरित्रामधून तर उद्धव देव कुठे आलेले आहेत वृंदावनामध्ये आलेले आहेत तव तेथीची झाडे अवघी वाळली देखिली श्रीकृष्ण महाराजांनी पुरत्याग केला अवतार कार्य संपवलं ही अप्रिय घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस इकडे वृंदावनातले झाडं पण वाळून गेले होते म्हणजे बघा झाडांना पण किती वेद संचरलेला होता श्रीकृष्ण भगवंतांचा हे लक्षात घेण्यासारखं आहे झाडं होते त्या झाडांना काय घेणं देणं होतं वाळून जाण्यासाठी जमीन होती चांगली पाणी पण होतं मोठे मोठे झाडं होते परंतु श्रीकृष्ण महाराजांचा वियोग जो आहे श्रीकृष्ण महाराजांचा वियोग त्या झाडांना पण सहन झाला नाही की श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं आता आपण तरी काय करायचं जगून तर ते झाड पण वाळून गेलेले होते किती भाग्यवान ते जीव असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही श्रीकृष्ण न बीजे केले म्हणून ये ही वाळली ये जिती ते काई उद्धव उद्धव देव म्हणतात श्रीकृष्ण महाराज बीजे केले अवतार कार्य संपवलं म्हणून येही वाळली हे उद्धव देव म्हणत आहेत की श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले तर हे झाड वाळून गेली मरून गेली ये जी ती ते काय उद्धव उद्धव देव म्हणतात की हे उद्धवा तू कशाला जगत आहेस बर आईसे जो दुःख करीता ती देव भेटले आणि असं दुःख करत होते उद्धव देव की तेवढ्यामध्ये विदुर देवाची आणि उद्धव देवांची भेट झालेली आहे हे सर्व कोण सांगत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीला सांगत आहेत आणि स्वामी पण बघा इथे विदुराला काय म्हणत आहेत विदुर देव म्हणत आहेत ज्या दर्शकांच्या मनामध्ये शंका येते त्यांच्यासाठी मी सांगत आहे काही जण आहेत दर्शक आपले त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला होता की मी अर्जुनाला अर्जुन देव का म्हटलं आता विदुर आहे इथे विदुराला विदुर देव का म्हटलं तर हे मी म्हणत नाही स्वामी म्हणत आहेत आणि स्वामी म्हणत आहेत ज्या अर्थी त्या अर्थी आपणही म्हटलंच पाहिजे कारण त्या भक्तांची तशी योग्यता होती आपण मागच्याच एका सत्रामध्ये पाहिलं की स्वामी म्हणतात बाई भक्ताची थोडी देवची जाणे बाईचा प्रश्न करतात की बाबा उद्धवाला उद्धव देव म्हणतात श्रीकृष्ण महाराजांना श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात हे लक्षात येते परंतु उद्धवाला उद्धव देव का म्हणतात तर त्या प्रश्नावर देव सरळ म्हणतात स्वामी सरळ उत्तर देतात बाईसांना की बाई भक्ताची थोरी फक्त आम्हालाच माहिती आहे आणि म्हणून स्वामी इथे विदुराला पण विदुरदेव म्हणत आहेत तर विदुरदेवाची आणि उद्धव देवांची इथे भेट झालेली आहे त्यास ही गोष्टी करिता सात अहोरात्रे उभ्या गेली मग त्यांच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या आणि गप्पा गोष्टी मध्ये सात अहोरात्र म्हणजे ट्वेंटी फोर सेवन एवढा वेळ गेला चोवीस तास कंटिन्युअस ते उभे होते तर किती काळपर्यंत तर सात दिवसापर्यंत चोवीस गुणिले सात किती तास झाले तर कंटिन्युअस जवळजवळ एकशे अडुसष्ट तास तर सात अहोरात्र उद्धव देव आणि विदुरदेव हे गप्पा करत बसले होते बसले होते म्हणजे बसले होते असं नाही तर गप्पा चालू होत्या वाक्य काय आलेलं आहे सात अहोरात्र उभ्या गेली म्हणजे उभेच होते ते तर उभे राहून त्यांनी गप्पा केल्या कंटिन्युअस एकशे अडुसष्ट तास तर कशाच्या गप्पा होत्या गावातल्या गप्पा होत्या की याने याचा धुरा फोडला की याच्या घरी असं झालं त्याच्या घरी तसं झालं याच्या गप्पा होत्या का अशा गप्पा कोण करतात जे प्रपंचामध्ये रथ झालेले आहेत चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस त्यांना फक्त प्रपंच सुचतो असे लोक अशा गप्पा करतात परंतु जेव्हा चांगले माणसं जिथे एकत्रित येतात उद्धव देवासारखा भक्त विदुर देवासारखा भक्त विदुरदेव हे प्रेमसंचारी भक्त नव्हते परंतु आवडी श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी खूप होती आणि म्हणून या अर्थाने भक्त आहेत ते वास्तविक पाहता उद्धवदेव हे उत्तम दर्जाचे चौकळीकेचे प्रेमी होते तर ज्यावेळेस चांगले माणसं मिळतात उद्धव देवासारखे विदूर देवासारखे तर तिथे चांगल्याच गप्पा होतात कशाच्या गप्पा केल्या त्यांनी सात अहोरात्र उभ्या गेल्या उभे राहून सात अहोरात्र गेले म्हणजे एकशे अडुसष्ट तास निघून गेले तर कशाच्या गप्पा केल्या आयसा क्षणू एकू तो श्रीकृष्ण आयसा तो श्रीकृष्ण ऐसा काय गप्पा केल्या तर श्रीकृष्ण महाराजांच्या विषयी गप्पा केल्या की तो श्रीकृष्ण असा होता श्रीकृष्ण तसा होता श्रीकृष्णाने अशा लिळा केल्या तशा लीळा केल्या आणि आपण मंदिरात गेलो तरी घरच्या गप्पा चालू करतो आश्रमात गेलो तरी घरचे फोन चालूच असतात घरचा बिझनेस सोबत घेऊन आलेलेच असतात तुम्ही आश्रम मध्ये पण मोबाईल चालूच असतात म्हणजे तुम्ही पूर्ण वेळ मंदिरात जरी गेलात तरी मंदिरात देत नाही आश्रमात गेलात आश्रमात देत नाही कोणतं सेवा कार्य करत नाही काही करतही असतील परंतु बहुतांश लोक मी असे पाहिले जे सेवा कार्य करत नाहीत तर ज्यावेळेस चांगले लोक एकत्रित येतात त्यावेळेस काहीतरी चांगलंच होत असते देवाधर्माच्याच गोष्टी निघत असतात आणि ज्यावेळेस चांगले लोक एकत्रित येत नाहीत त्यावेळेस फक्त आणि फक्त प्रपंचाच्याच गोष्टी होतात मग तुम्ही मंदिरात गेलात काय आश्रमात गेलात काय कोणा मार्गात गेलात काय किंवा डोंगरावर जाऊन बसलात काय तिथे तुमच्या सोबत प्रपंचच राहणार तुम्ही प्रपंचाच्याच गोष्टी करणार चार चौघ मिळाले की बस हे त्याचं सांगते ते त्याचं सांगते ते त्याचं सांगते चालू होऊन जाते आणि त्यासाठी आपणही चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे जे कोणी देवधर्म करणारे आहेत देवाधर्माविषयी त्यांच्याकडे ज्ञान आहे चार गोष्टी चांगल्या करतात ते अशांची संगत केली पाहिजे तर त्यांचेही गुण आपल्याकडे येतील थोडेफार आपण जर ते ग्रहण केले तर तर आपण हे विदुर देव उद्धव देव या भेटीवरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जिथे चांगले माणसं येतात तिथे चांगल्या गोष्टी होतात आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जिथे चांगले माणसं एकत्रित येत नाहीत तिथे फक्त आणि फक्त क्लेश होतात हा व्यक्ती त्याचं दुःख सांगतो तो, तो व्यक्ती त्याचं दुःख सांगतो कारण प्रत्येकाकडे दुःखच दुःख भरलेलं आहे ईश्वर कोणाच्या हृदयामध्ये भरलेलाच नाही आणि मग प्रत्येकाच्या मनामधलं दुःखच बाहेर येते परंतु ज्याच्या हृदयामध्ये ईश्वर आहे त्याच्या हृदयामधला काय बाहेर येईल ईश्वरच बाहेर येईल तो जर कुठे गप्पा मारत असेल तर तो ईश्वराच्याच गप्पा करणार त्याचा लाभ तुम्हालाही होणार तुम्हाला जर तसा लाभ करून घ्यायचा असेल तर असे जे ईश्वर परायण व्यक्तिमत्व आहेत त्यांची संगत करा त्यांची जवळीक साधा तर त्यांचाही लाभ तुम्हाला नक्कीच होईल आणि तुमचं हृदय पण ओतप्रोत भरून जाईल ईश्वरांच्या लीळेने तर अशी सुंदर भेट इथे दोन भक्तांची झालेली आहे आणि सात अहो रात्र उभे राहून ते गप्पा करतात आपण घंटावर उभे राहू शकत नाही कुठे लाईनीमध्ये हे सात अहो रात्र उभे आहेत म्हणजे एकशे अडुसष्ट तास उभे राहून ते गप्पा करतात श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेमध्ये एवढे ते स्वतःला विसरून जातात की हात दुखत आहे की पाय दुखत आहे की काय होत आहे नेमकं हे त्यांच्या लक्षात येत नाही कारण एकशे अडुसष्ट तास उभं राहणं काही सोपं आहे का परंतु ते उभे राहतात एवढं त्यांचं मन वेसलेलं आहे श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्यांच्या शरीराचं देहभान त्यांना राहिलेलं नाही की शरीर दुखत आहे पाय दुखत आहे काही देहभान नाही राहिलं देहभान विसरून गेले कृष्ण भजनी मन रंगले हे जे काव्य आहे ते आपल्याला इथे सत्यामध्ये उतरलेलं दिसते की सत्य घटना अशी घडलेली आहे की देहभान विसरून जाते माणूस श्रीकृष्णाच्या भजनामध्ये ज्यावेळेस मन रंगते श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेमध्ये ज्यावेळेस मन रंगते त्यावेळेस आपण देहभान विसरून जातो हे आपल्याला उद्धव देवांनी आणि विदुर देवांनी इथे दाखवून दिलेलं आहे हे फक्त गप्पा मारण्याचं नाही तर सत्य परिस्थिती आहे हे हे आपल्याला विदुर देवाने दाखवून दिलं उद्धव देवाने दाखवून दिलेलं आहे किंवा पाठभेदाने असाही अर्थ होतो की अहोरात्र उभ्या गेली म्हणजे उभ्या म्हणजे दोघांच्या पण सात अहोरात्र गेल्या गप्पा मारण्या मारण्यामध्ये ऐसा क्षणू एकू सात अहोरात्र गेल्या म्हणजे जवळजवळ एकशे अडुसष्ट तास गेले त्यांचे गप्पा मारण्यामध्ये परंतु त्यांना असं वाटलं की क्षणू एकू म्हणजे जणू काही एक क्षणच लोटला का असं त्यांना वाटलं म्हणजे वेळ एवढा निघून गेला हेही त्यांच्या लक्षात नव्हतं आता तुम्हाला असं वाटू शकते की मी मागच्या चरित्रात सांगितलं उद्धव देवांना श्रीकृष्ण महाराजांची मूर्ती दिसत होती आणि या चरित्रात आलं की श्रीकृष्ण महाराज गेले आणि तू का जगत आहेस उद्धवा असा प्रश्न उद्धव देव स्वतःला करत आहेत की झाडं वाढली श्रीकृष्ण महाराज गेले म्हणून आणि उद्धवा तू का जिवंत आहेस असा प्रश्न मग उद्धव देवांना का पडला तर यामागचं कारण असं आहे श्रीकृष्ण महाराजांपासून उद्धव देव निघाले तेव्हापासून श्रीकृष्ण महाराज त्यांच्या सोबतच होते आभासत्व दर्शन होतं श्रीकृष्ण महाराज त्यांना सोबत दिसायचेच परंतु वृंदावनात गेले आणि अचानक त्यांना दिसलं की झाडं वाळून गेले म्हणजे शंभर टक्के श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं कारण श्रीकृष्ण महाराज उद्धवदेवांना दिसत नव्हते अदृश्य झाले आणि म्हणून देव म्हणतात की श्रीकृष्ण महाराज आता निजधामाला गेले आणि त्या दुःखामुळे झाडंही सुकली हे झाडं बरे आहेत माझ्यापेक्षा कारण श्रीकृष्ण महाराज निजधामाला गेले म्हटल्यानंतर ते वाळून गेले परंतु उद्धवा तू का जगत आहेस असं उद्धवदेव स्वतःला म्हणतात त्यामागचं कारण असं आहे तो श्रीकृष्ण ऐसा तो श्रीकृष्ण ऐसा असं म्हणता म्हणता त्यांचे सात अहो रात्र निघून गेलेले आहेत आणि सात अहो रात्र निघून गेल्या परंतु यांना असं वाटलं एक क्षणच झाला का एवढे ते श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेमध्ये तल्लीन झालेले होते द्वापार लीळा क्रमांक अडतीस श्रीकृष्ण पुरत्याग श्रीकृष्ण महाराजांनी पुरत्याग केला या संदर्भामध्ये स्वामी महादेसांना सांगतात महादाईसे पुराण ऐकवणी आली एके दिवशी महादाईसा पुराण ऐकण्यासाठी गेल्या होत्या आणि पुराण ऐकून आल्या पुसिले महादैसा विचारतात जी जी श्रीकृष्ण चक्रवर्तीनं पुरत्यागू कैसा केला महादैसा विचारतात जी जी श्रीकृष्ण भगवंतांनी पुरत्याग कसा केला अवतार कार्य कसं संपवलं सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती प्रभासेसी बिजे केले श्रीकृष्ण महाराज प्रभास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले गुजरात मध्ये आहे हे तीर्थक्षेत्र देऊळी अश्वत्थ मुळी पहुडू श्री तिथे एक मंदिर होत आणि मंदिराच्या परिसरामध्ये वडाचे आणि पिंपळाचे झाड असतातच तर युगामध्ये पण झाडं असायचे तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली देव झोपले श्रीकृष्ण महाराज झोपी गेले तव भिल्ल तेथ पारधीसी आला तिथे भिल्ल पारधीला आला शिकार करण्यासाठी ते जे मंदिर आहे त्या मंदिराच्या अवतीभोवती भरपूर झाडं असतील एखादं उपवन असेल कदाचित त्या उपवनामध्ये ते मंदिर असेल आणि त्या मंदिराच्या आजूबाजूला जे पिंपळाचे झाडं होते त्या झाडाखाली देव झोपलेले होते आणि तिथे भिल्ला आला शिकार करण्यासाठी तव चंद्राचे निरस्मे पद्मे श्रीचरणीची झळझळीता जल देखील चंद्राच्या रश्मीमुळे चंद्राच्या किरणामुळे जे श्रीकृष्ण महाराजांच्या चरणावर पद्म होते ते पद्म चमकत होते झळझळीत जल देखील म्हणजे चमकत होते हे ससयाचे कान त्या शिकाऱ्याला वाटलं अरे हे तर सशाचे कान दिसत आहेत मनवणी सिंथिली आणि असं म्हणून त्यांनी बाण सोडला तो श्रीमूर्ती ओळखली बाण सोडला आणि नंतर लक्षात आलं अरे तर मनुष्याची आकृती दिसत आहे कोणीतरी माणूस आहे आणि पोळला ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं अरे आपण तर माणसावर बाण चालवलेला आहे त्यावेळेस तो पोळला म्हणजे फार त्याला दुःख झालं भिया आला घाबरला पण श्रीचरणावरी माथा ठेविला श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावर त्यांनी माथा ठेवला श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणितले श्रीकृष्ण महाराज म्हणतात नाभी नाभी श्रीकृष्ण महाराज म्हणतात घाबरू नको घाबरू नको सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती कर्पूर कर्जळी वत त्यागू केला स्वामी म्हणतात महादेशांना बाई श्रीकृष्ण महाराजांनी कर्पूर कर्जळीवत पुरत्याग केला कर्पूर कर्जळी म्हणजे काय ज्याप्रमाणे आपण देवासमोर आरतीच्या ताटामध्ये कापूर लावतो आणि ते कापूर लावल्यानंतर कापूर जळून जातो खाली काजळी पण उरत नाही त्याची काळीमा उरत नाही त्याप्रमाणे श्रीकृष्ण महाराजांनी पुरत्याग केला एकदम त्यांचं पूर अदृश्य झालं ज्याप्रमाणे कापूर अदृश्य होतो आता तुम्हाला असं वाटेल कापूर जाळल्यानंतर तर खाली ताटकाळ होते मग असं कसं काय म्हटलो मी मागचं कारण असं आहे जुन्या काळातील जे काही कापूर होते ते एकदम नैसर्गिक होते त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रसायन वापरल्या जात नव्हतं आणि म्हणून कापूर जरी जाळला तरी खाली काही चुरत नव्हतं जुन्या काळातले युगातले जे कापूर होते ते कापूर काळीमा सोडत नव्हते कार्बन रिलीज करत नव्हते आणि आताचे कसे झाले कापूर त्याच्यामध्ये सतरा प्रकारचे केमिकल्स टाकतात ते पेटवलं की नुसतं धुपटनच निघते बाहेर काळं काळ धुपटन निघते एकदम ते आरतीचं ताटही काळं करून टाकते आताचे कापूर अशी झाले सर्व भेसळ झालेली आहे तुम्ही शुद्ध आपल्या गावरान गायच्या तुपाचा दिवा लावा देवापुढे त्या ज्योतीमधून तुम्हाला अशी काळीमावर जाताना दिसणार नाही कारण ते तूप शुद्ध आहे तेच तुम्ही सोयाबीन तेलाचं रिफाईंड जे तेल असते आता जे सर्वजण खात आहोत आपण ते तेल जर तुम्ही देवापुढे लावलं निरंजनीमध्ये ते तेल टाकलं आणि तुम्ही जर दिवा लावला तर बघा कसं निघते निघतेवर एकदम काळे धुपटण निघते जसं काय एखाद्या एमआयडीसी एरियातील चिमणीमधून जसं धुपटण निघते ना तसं काळ क्षार धुपटण निघते म्हणजे तुम्ही विचार करा किती आपण रसायन खात आहोत विचारही करू शकत नाही कसे जगणार शंभर वर्ष कसे जगणार एवढं मोठं परमेश्वराने तयार केलेलं प्रोडक्ट आहे आपलं शरीर म्हणजे हे शरीराची निर्मिती कुणी केली ईश्वराने केलेली आहे ईश्वराने तयार केलेली निर्मिती आहे आपलं शरीर आणि हे एवढं मोठं महत्वाचं अनमोल असं शरीर शंभर वर्ष टिकू शकत नाही देवाने सांगितलं शंभर वर्षाचं आयुष्य आहे कलयुगामध्ये देवाने हे सृष्टीचा क्रम तसा ठेवला शंभर वर्षाचं आयुष्य दिलं आपल्याला परंतु आपण एवढं बेकार अन्न खात आहोत एवढं रसायन खात आहोत एवढं अनियमित खानपान आहे आपलं एवढं अनियमित जीवनाची दिनचर्या आहे आपली की ईश्वराचं प्रोडक्ट पण आपण खराब करून टाकत आहोत म्हणजे किती बहादूर झालोत आपण तुम्हीच विचार करा आहोत की नाही आपण खरंच बहादूर ईश्वराचं प्रोडक्ट आपण पन्नास वर्षामध्ये खत्तम करत आहोत साठ वर्षामध्ये बस देवाघरी जात आहोत आपण शरीर सोडून पंचवीशीतल्या पोराला आता शुगरच्या गोळ्या चालू झाल्यात बीपीच्या गोळ्या चालू झाल्यात म्हणजे किती आपण प्रगत होत आहोत यावरून लक्षात येते आपल्याला बरोबर की नाही अशी प्रगती काही कामाची आहे का काही कामाची नाही अशी प्रगती जे तुम्ही कमाई करत आहात पैशाची सर्व कमाई डॉक्टरकडे जात आहे निघून बरं डॉक्टरकडे गेले तर गेले पैसे विषय त्याचा नाही सुख तरी होत आहे का तुम्हाला मी असे काही पेशंट पाहिले दररोजचे चार इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात त्यांना तेव्हा कसं तरी ते जीवन जगत आहेत त्याला काय जीवन म्हणावं का हप्त्याला पंधरा दिवसाला बोटामध्ये सुया टोचून घ्या शुगर टेस्ट करा काय जीवन झालं काही एवढं परमेश्वराने दिलेलं शरीर आहे त्याला तुम्ही एकदम भंगार करून टाकलं हे रसायन खाऊन खाऊन काय फायदा त्या पैशा कमावण्याचा आणि काय फायदा अशा या प्रगतीचा आपण म्हणतो विज्ञानाने खूप प्रगती केली काही प्रगती केली नाही अहो तुम्हाला जर सुख भेटत नसेल तुम्हाला जर निरामय जीवन जगता येत नसेल काय करायचं या प्रगतीला विज्ञानाच्या काही कामाची नाही विज्ञानाची प्रगती मला तरी असं वाटते आता मी काल परवा एक बातमी पाहिली विज्ञानाचे बरेच काही इफेक्ट असतात बरेच काही साईड इफेक्ट असतात इफेक्ट होण्यापेक्षा जास्त साईड इफेक्टच असतात एका मुलाने आईच्या खात्यातून दहा लाख रुपये काढले आणि खर्च केले गेम खेळण्यासाठी जे काही ऑनलाईन गेम्स असतात पबजी सारखे पबजी तर गेम बंद पडला परंतु तोच गेम साऊथ कोरियन कंपनीने घेतला आणि नवीन नाव देऊन पुन्हा भारतामध्ये लॉन्च केला अशी बातमी ऐकली मी आणि तो गेम खेळण्यासाठी त्या मुलाने दहा लाख रुपये खर्च केले दहा लाख खर्च करेपर्यंत आईलाही माहिती नाही म्हणजे विचार करा तुम्ही काय लक्ष देत आहात तुम्ही तुमच्या मुलाकडे आई म्हटली त्याला की कार्यबाह तू असं का केलं का खर्च केले एवढे पैसे मुलाने सरळ चिठ्ठी लिहिली आता मी परत घरी येणार नाही निघून गेला योगायोगाने त्या पोलिसांना तो मुलगा सापडला आणि घरी आला योगायोगाच्या गोष्टी असतात आणि जर मरून गेला असता कुठे कोणी उचलून गेला असता तर काय पत्ता लागला असता म्हणजे काय प्रगती होत आहे आपली ज्या वस्तूचा जसा उपयोग करायला पाहिजे त्याच प्रमाणात तो उपयोग झाला पाहिजे नाहीतर काय फायद्याचं आहे ते काहीच फायद्याचं नाही आधुनिक विज्ञान काय सांगते तुम्हाला मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गर्मी होत आहे विज्ञान काय म्हणते आम्ही तुम्हाला एसी तयार करून देऊ एसी लावा घरी हे आधुनिक विज्ञान झालं बरं याचा साइड इफेक्ट काय आहे तुम्हाला सांगतो मी दहा बाय दहाची रूम किंवा पंधरा बाय पंधराची रूम असेल तुमची ती खोली थंड करण्यासाठी तुम्ही एसी लावला त्याचं कॉम्प्रेसर बाहेर बसवलं तुम्ही त्याचा फॅन बाहेर फिरत आहे तुम्ही पाच मिनिटासाठी त्या कॉम्प्रेसरच्या फॅन पुढे उभं राहून दाखवा म्हणजे कळेल तुम्हाला एसी काय चीज आहे ते पंधरा बाय पंधराची खोली थंड करते ते कॉम्प्रेसर परंतु बाहेर एवढी उष्णता फेकते ते कॉम्प्रेसर आणि ते पंखा की जवळजवळ मी म्हणतो एक गुंठा म्हणजे जवळजवळ हजार अकराशे स्क्वेअर फूट जो एरिया आहे तो एकदम हायली टेम्परेचर होऊन जाते त्या एरियाचं हजार अकराशे स्क्वेअर फूट जे क्षेत्रफळ आहे तेवढा जर हॉल असेल तर तेवढा हॉल एकदम गरम करून टाकतो तो, तो कॉम्प्रेसर एवढी उष्णता बाहेर फेकतो हे विज्ञान आहे काय म्हणते विज्ञान तुम्हाला एवढीशी जागा चांगली करून देतो थंड करून देतो परंतु त्या मोबदल्यात मी फार मोठी जागा एकदम गरम करून टाकेल मग अशा विज्ञानाचा काही फायदा आहे का तुम्हाला पंधरा बाय पंधराची खोली तुमची थंड केली इकडे निसर्गाचा राहास किती होत आहे बाहेरच्या लोकांना किती त्रास होत आहे आणि भारतीय संस्कृती काय सांगते भारतीय संस्कृती काय सांगते तर भारतीय संस्कृती हे सांगते की तुम्हाला जर गरमी होत आहे तर अंगणामध्ये जा? एक लिंबाचं झाड लावा कितीही ऊन पडू द्या लिंबाच्या झाडाखाली एकदम थंडगार वाटते त्याच लिंबाच्या झाडाच्या फांट्या तुमच्या घरावर जर आल्या तर तुमचं घर पण एकदम थंडगार होऊन जाते बरे याचा फायदा तुम्हाला झाला का नाही पर्यावरणामध्ये जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते सर्व ओढून ते सर्व कार्बन डायऑक्साईड शोषून हे लिंबाचं झाड तुम्हाला ऑक्सिजन देते आपली भारतीय परंपरा सनातन संस्कृती हे शिकवते त्या झाडामुळे तुम्हाला एकट्याला फायदा झाला का त्या झाडावर पाखड्या राहायला लागले त्या झाडावर खोपे तयार करायला लागले त्या झाडावर बऱ्याच छोट्या मोठ्या पक्ष्यांना खारुताई असेल सरडे असतील बऱ्याच काहींना आश्रय मिळालेला आहे म्हणजे परोपकारच परोपकार आहे सनातन संस्कृती आपल्याला ही शिकवते तुम्ही तुमचाही फायदा करून घ्या बाकीच्या पशुपक्ष्यांचा फायदा करून घ्या आणि पर्यावरणाचाही फायदा होतोय त्यामुळे तर फायदाच फायदा आहे आणि विज्ञान म्हणते एसी लावा करा विचार काय पटतंय ते घ्या बाकीचं सोडून द्या आणि जर सर्वच पटलं तर सर्वच घ्या आणि करा प्रयोग काहीतरी झाडं वगैरे लावा पर्यावरणाची सुरक्षा करण्यासाठी जे काही साधू संत मंडळी पोथी ऐकत असतील त्यांच्यासाठी नाही सांगत मी हे मी फक्त हे सांगत आहे जे काही संसारामधले आपले वासनिक आहेत त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे कारण तुम्ही जर झाडं लावली तर काही तुम्हाला पाप लागणार नाही ये प्रपंचामध्ये तुम्ही कितीतरी पाप करतच असता जे काही तुमच्या गाडीखाली मुंग्या मरतात जे काही तुम्ही काम करत आहात दररोजचे त्याच्यामध्ये बरेच काही अशा मुंग्या मरतात झाडं मरतात किंवा कोणी शेतकरी आहेत ते फवारणी करतात म्हणजे तुम्ही तर ते तुमचे कर्म आहेत तुम्ही करतच असता तर तुम्ही एक झाड लावलं तर तुम्हाला काही फार पाप लागणार नाही आता जे शेतकरी आहेत त्यांनी जर पंप पाठीवर घेतला एकदा आणि शेतामध्ये औषधीची फवारणी केली तर कितीतरी आळे आणि किटक मरून जातात बरोबर की नाही कृषी कर्म तर करावेच लागणार आहेत त्याशिवाय हे जग कसं चालेल तर कृषी कर्म करावंच लागणार आहे तर त्यासोबत एक दोन झाडं जर लावली तर काय हरकत आहे शहरामध्ये ज्याच्याकडे मोकळी जागा आहे काय हरकत आहे दोन झाडं लावली तर अहो त्या लिंबाच्या झाडाच्या सावलीखाली जर तुम्ही झोपलात तर तुम्हाला एवढा फायदा आहे त्याचा की सांगता येणार नाही मला तो फायदा भरपूर काही फायदा आहे बरेच काही डॉक्टर असे आहेत जे म्हणतात की लिंबाच्या झाडाखाली झोपा तुमच्या प्रकृतीला बरं राहील बरेच काही डॉक्टर आहेत जे म्हणतात की लिंबाच्या काळीचा प्रयोग करा दात घासण्यासाठी तेवढाच कडूपणा पोटात गेला तर बरं राहील आणि ज्यांना लिंबाचा पाला खाता येतो ते लिंबाचा पाला खातात त्यांना शुगर होत नाही त्यांना बरेच काही रोग होत नाहीत त्यामुळे तर फायदाच फायदा आहे तर ही आपली संस्कृती आहे आपल्या संस्कृतीनुसार आपण चाललो पाहिजे तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला सर्वांना आवडलंच असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर श्रीकृष्ण महाराजांनी कसा पुरत्याग केला हे तुम्हाला लक्षात आलंच असेल जे योगाग्नी असते त्या योगाग्नीच्या साह्याने श्रीकृष्ण महाराजांनी इथे पुरत्याग केलेला आहे आणि जे जे झाडं सुकली ते झाडं कशामुळे सुकली जे वेदशक्तीचा संचार श्रीकृष्ण महाराजांनी त्या झाडाच्या ठिकाणी केला होता श्रीकृष्ण महाराजांनी अवतार कार्य संपवलं की ते वेदशक्ती पण काढून घेतली आणि झाडं त्यामुळे सुकून गेली वास्तविक पाहता झाडांना एवढं ज्ञान नसते की पुढचा व्यक्ती ईश्वर अवतार आहे का मग आता आपण त्यांच्या ठिकाणी खूप वेधल्या गेलो पाहिजे असं काही नसते बर का तर श्रीकृष्ण महाराजांनी जे वेदशक्तीचा संचार केला होता त्या झाडांमध्ये त्या झाडांची कणव पाहून ती वेदशक्ती काढून घेतलेली आहे आणि म्हणून झाडं सुकलेली आहेत तर हे आजचं ज्ञानसत्र आपल्या वासनिक मंडळीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक पेज असतील फेसबुक ग्रुप असतील त्या सर्व ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा कारण हे असं ज्ञानसत्र त्यांच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरणार आहे आणि म्हणून हे ज्ञानसत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवा हे ईश्वर कार्याचं काम मी तुमच्यावर सोपवत आहे हे ईश्वरीय कार्य आहे तुम्ही जे करत आहात आणि त्यामुळे यामध्ये तुम्हाला महत गोमट लागणार आहे पुण्य लागणार आहे तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर तत्पूर्वी आपण आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न पाहूया आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे विज्ञान काय शिकवते आपल्याला आणि जी सनातन संस्कृती आहे भारताची संस्कृती आहे ते काय शिकवते आपल्याला हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आहे जिथे विदुर देव आणि उद्धव देवासारखे चांगले माणसे एकत्रित होतात तिथे काय घडत असते आणि जिथे चांगले माणसं एकत्रित येत नाहीत तिथे काय घडत असते हा दुसरा प्रश्न तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता लाडूच्या प्रसंगी महादेशाला स्वामींनी कोणती गोष्ट सांगितली या प्रश्नाचं उत्तर आहे लाडूच्या प्रसंगावर महादेशांना स्वामींनी उद्धव देवाची गोष्ट सांगितलेली आहे की उद्धव देवांनी आज्ञाभंग केली श्रीकृष्ण महाराजांनी शपथ घातली उद्धवा जा लवकर आता तू तरी पण उद्धव देव परत आले भक्त आहेत कितीही केले तरी ते श्रीकृष्ण महाराजांना कसे सोडतील एकटे सोडवत नव्हतं एवढं प्रेम आहे उद्धव देवांचं श्रीकृष्ण भगवंतावर आणि म्हणून उद्धव देव हे परत येत होते तर मग त्यांच्याकडून जी आज्ञाभंग झालेली आहे ते त्यामुळे त्यांना दोष लागलेला नाही असं श्रीकृष्ण महाराजांचं जे चरित्र आहे ते स्वामींनी महादेशांना सांगितलेलं आहे दुसरा प्रश्न होता द्वापार लीळा क्रमांक चौतीस या चरित्रातून अर्जुन देवाकडून आपण काय शिकवण घेतली पाहिजे ह्या लीळेमध्ये अर्जुन देव जिज्ञासा करतात श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी की मला पुन्हा निरूपण करा गीतेचं आणि श्रीकृष्ण महाराज पुन्हा अठरा अध्याय गीतेचं निरूपण करतात अर्जुन देवांना आणि पाठभेदाने असं आलेलं आहे की चौदा अध्याचं निरूपण करतात तर दोन्ही पाठभेद लक्षात असू द्या अठरा अध्याचं निरूपण करतात असाही पाठभेद आलेला आहे तर हे जे जिज्ञासा आहे अर्जुन देवाच्या ठिकाणची कि मी ब्रह्मविद्याशास्त्र विसरलो आता मला पुन्हा श्रवण करण्याची इच्छा आहे की हे श्री कृष्ण भगवंता मला पुन्हा ब्रह्मविद्याशास्त्र सांगा तर अशी जिज्ञासा आपल्या ठिकाणी असली पाहिजे एकदा दोनदा ऐकल्यानंतर एक कोणाच्याही लक्षात राहत नाही अहो अर्जुन देव विसरून गेले तुम्ही आम्ही कोण आहोत आपण पण विसरूनच जात असतो आणि म्हणून वारंवार चरित्र ऐकले पाहिजे आपण एकदा चरित्र ऐकलेलं एक असेल म्हणून काय झालं पुन्हा ऐकलं पाहिजे आणि जे काही आपल्या या चॅनलवर जेवढे काही व्हिडिओ आहेत जवळ जवळ पाचशे साठ ते पाचशे सत्तर व्हिडिओ आहेत तर वारंवार ते व्हिडिओ तुम्ही पाहत जा म्हणजे तुम्हाला पुन्हा रिव्हिजन होत जाईल आणि तुमचं जीवन नक्कीच ईश्वराच्या भक्तीने ओतप्रोत होईल ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञान सत्रातील प्रश्नाची उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये भिला पुतणे फळानुवादू गोपिका निरे निरूपण आणि कोणतीही देहावसान हे चरित्र आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड दन...